ज्या प्रकारे काय नेमकं घडलं हे तरी आता स्पष्टपणे समोर आलेलं आहे आणि अजित पवारांनी कुठलंही कारण विधानसभा अध्यक्षांनासुद्धा सांगितलेलं नाही आहे म्हणजे इतका गुप्त हा सगळा प्रकार आहे इतका ज्या प्रकारे हे कारण झाकून ठेवण्यात आलेलं आहे की ज्यांच्याकडे हा राजीनामा द्यायचा आणि ज्यांच्याकडून तो मंजूर करून घ्यायचा त्यांनासुद्धा राजीनाम्यामागच्या कारणांची कल्पना देण्यात आलेली नाही आहे आणि त्यामुळे किती सिक्रसी ज्याला आपण म्हणतो ती ह्याच्याबद्दल बाळगलेली आहे प्रचंड एक प्रकारे गुपित असावं अशा प्रकार अशा प्रकारे या सगळ्या प्रकाराची रचना अजित पवारांनी केलेली आहे तर आपण आशिष सांगत होता जिथे म मध्ये आपण बागड्यांचा फोन लागल्यामुळे तुम्हाला थांबवलं राष्ट्रवादीतल्या अंतर्गत मतभेदांविषयी आपण पूर्ण करा आशिष सॉरी अमोल माहिती अशी आहे ती माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते आहे की आज शरद पवारांनी ईडीच्या कारला जावं किंवा जाऊ नये याविषयी मोठा खल हा सिल्वर ओक या बंगल्यावरती झालेला आहे अशी माहिती मिळते त्यामुळंच छगन भुजबळ असतील जयंत पाटील असतील जितेंद्र आव्हाड असतील इतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असतील हे सकाळपासून शरद पवारांच्या सिल्वर ओक बंगल्यावरती गेली होती वादाचा मुद्दा असा होता की जेव्हा शरद पवार यांचं नाव आलेलं आहे शरद पवार हे स्वतः म्हणत आहेत की राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळावरती ते कधी नव्हते ते बँकेचे कधी संचालक नव्हते तरी त्यांचं नाव गोवण्यात आलं आहे आणि म्हणून त्यांना जाब विचारायचा आहे ईडीला की त्यांचं नाव का घेतलं जातं आहे पण अशावेळी अजित पवारांचं असं म्हणणं असू शकतं की राज्य सहकारी बँकेचा जो घोटाळा झाला ज्यामध्ये जे संचालक मंडळ बरखास्त झालेलं आहे सत्याहत्तर संचालकांचं त्यातले मंत्री संचालक म्हणून एकमेव अजित पवार होते त्यांच्यावर सुद्धा ईडीचा आणि ईओडब्ल्यूचा गुन्हा दाखल झालेला आहे अशावेळी जेव्हा शरद पवार म्हणत आहेत स्वतःहून ईडीकडे जात आहेत की काय गुन्हा आहे कसा दाखल झालेला आहे त्यात अजित पवारसुद्धा आहेत एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पुढच्या चौकशीला ईडीच्या आमंत्रण देत आहे निमंत्रण देत आहे आणि ही बाब कदाचित अजित पवार यांना खटकली अशावी आणि ही बाब खटकल्यानंतर त्यांनी शरद पवारांनी ईडीच्या कार्यालयात जाऊ नये यासाठी आग्रह धरल्याची माहिती आपल्याला मिळते आहे आणि त्यातून मग जे काही झालं त्यानंतर अजित पवारांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला प्रश्न असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्यापही अजूनही कुठलाही अधिकृत खुलासा केला जात नाही आहे स्पष्टीकरण दिलं जात नाही आहे आणि त्यामुळं संभ्रम वाढतोय निश्चित दीपक भातुसेनकडे जाऊया दीपक आज दुपारपर्यंत असं चित्र निर्माण झालेलं होतं की राष्ट्रवादीने आता या निवडणुकीमध्ये आघाडी घेतलेली आहे एक प्रकारे प्रचारात आणि ज्या प्रकारे ईडीने गुन्हा दाखल करण्याची खेळी ही उलटवून लावली आणि राष्ट्रवादीनी संकटाची संधी निर्माण केली ते ह्या गोष्टीला काही तास उलटायच्या आत पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत बंडाळी होती आहे की काय आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा निर्णय अजित पवार यांनी घेतला आहे की काय अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे जरी राष्ट्रवादीकडून जाहीर काही करण्यात आलं नसलं तरीसुद्धा तुमच्यापर्यंत नेमकी काय माहिती आलेली आहे आता काही मिनटं उलटून गेल्यानंतर या बातमीला येऊन अमोल राज, राज्यातलं वातावरण जर राजकीय आपण बघितलं तर पूर्णपणे ही निवडणूक भाजपसाठी सोपी अशा पद्धतीची चर्चा साधारणतः आठवडाभरापर्यंत होती मात्र शरद पवारांच्या दौऱ्यांना राज्यभरात जो प्रतिसाद मिळाला त्याचबरोबर ईडीने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीने अगदी सिस्टमॅटिकली शरद पवारांनाही पक्षाला सहानुभूती मिळावी असं वातावरण तयार केलं त्याचा फायदा कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसला आता होताना दिसत होता आणि त्याच्यातच अजित पवारांच्या राजीनाम्याचं प्रकरण समोर आलेलं आहे आता यासंदर्भात सगळ्या शंका उपस्थित केल्या जात आहेत की अजित पवार राजीनामा का दिला या संदर्भात निश्चित कारण जाणून घेण्यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला आपण प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला गेला परंतु कोणाचाही फोन लागत नाहीये अनेकांचे फोन हे अँगेज आहेत म्हणजे त्यांना बहुतेक अजित पवारांनी का राजीनामा दिला याची चौकशी करण्यासाठी पक्षातील नेत्यांकडून सुद्धा फोन येत असावेत किंवा इतर लोकांकडून फोन येत असावेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी सध्या संपर्क होऊ शकत नाही त्यामुळे अद्यापही हे कारण गुलदस्तात आहे आणि राहिला मुद्दा दुसरा मतभेदांचा जसं आशिषने मगाशी सांगितलं तर अजित पवार आणि शरद पवारांच्या विधानांमधली आपण तफावत बघितली गेल्या काही दिवसातली तर त्याच्यावरून आपल्या हे लक्षात येईल जवळपास तीनशे सत्तर कलमाच्या संदर्भातली जी राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिक्रिया होती ती अजित पवारांची वेगळी प्रतिक्रिया होती शरद पवारांची वेगळी प्रतिक्रिया होती ईव्हीएम संदर्भात आधी शरद पवारांनी जी भूमिका व्यक्त केली त्याच्या उलट अजित पवारांनी भूमिका व्यक्त केली होती नंतर नंतर मात्र त्यांनी या संदर्भात सारवासारव केली आणि तोच मुद्दा जो आहे तो आता ईडीच्या दीपक तुम्हाला काही वेळासाठी थांबवतो आहे